एकनाथ शिंदेच्या मागोमाग बंडाच्या काळात सूत्र हलवणारा शिंदेचा लेखच होता. कोणताच मतदारसंघ दयामाया करून सोडायचा नाही. श्रीकांत शिंदेचा कल्याण मतदारसंघ सुद्धा एक गट सक्रिय. शिंदेचे ठाणे भाजपच्या गोटात घ्यायचे आणि त्यासाठी अडसर ठरतायत श्रीकांत शिंदे. वेळीच पावलं शिंदेना उचलावी लागतील. भाजपचा एक गट शिंदेचा कार्यक्रम करण्याच्या तयारीत. नेमकं घडलंय का? ज्यावेळी एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली अगदी त्याच दिवसांपासून असा प्रश्न पडला होता. एकनाथ शिंदे जेव्हा गोवा, सुरत, गुवाहाटी असा प्रवास करत होते त्यावेळी महाराष्ट्रामधून नेमकं शिंदेंच्या मागून पक्षामधील कोणता महत्वाचा व्यक्ती सूत्र हलवतो आणि तो सूत्र हलवणारा मास्टर माइंड दुसरा तिसरा कोणी नाही तर एकनाथ शिंदेचा लेख म्हणजे श्रीकांत शिंदेच होते. परंतु श्रीकांत शिंदे यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघ सुद्धा आता डोळ्यावर येतो. काही जरी झालं तरी भाजपलाच आता हा मतदारसंघ हवाय आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांचं सुद्धा तेच मत आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे खासदार. या मतदारसंघात मधल्या काळात सत्ताधारी शिवसेना आणि भाजपामध्ये अनेक मतभेद होते. म्हणजे एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांच्यामध्ये मतभेद होते. ते मतभेद मिटवण्याचं कामही महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून झालं. पण तरीही कल्याण लोकसभेत महायुतीतली धुसफूस कमी झालेली नाही हे स्पष्ट आहे. कारण कल्याणचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी तसा पवित्राच घेतलाय. ते श्रीकांत शिंदेंबाबत नाराज आहेत. कल्याण लोकसभेचा उमेदवार भाजपचेच पक्षश्रेष्ठी ठरवणार असं गणपत गायकवाड म्हणतात. लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार निवडून येईल. भारतीय जनता पक्षासोबत जो उमेदवार असेल तो आमचा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येईल. उमेदवार भाजपचा असेल की खासदार श्रीकांत शिंदे असतील हे पक्ष श्रेष्ठ ठरवतील. मात्र आमचा पक्ष ज्याला तिकीट देईल, ज्याला मान्यता देईल त्यांचंच आम्ही काम करू. एकंदरीत काय तर गणपत गायकवाड यांचं म्हणणं इतकंच आहे की कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये फक्त भाजपाचा उमेदवार असेल तरच आम्ही काम करणार आहोत. कल्याण लोकसभा हा भाजपचाच बालेकिल्ला होता. मात्र गेल्या 25 वर्षात भाजपची पीछेहाट होत गेली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळेला त्यांनी आम्हाला ताकद दिली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांशी संवादही साधला. एकंदरीत काय तर श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात भाजपचा एक गट जो आहे तो कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये सक्रिय झालेला आहे. काही जरी झालं तरी श्रीकांत शिंदेंना पाडायचं. मुळात भाजपचा एक गट इतकी मोठी डेअरिंग करतोय कसा? महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि ज्याला पाडापाडीची भाषा होती तो एकनाथ शिंदेंचा लेख आहे. आणि असं असताना सुद्धा कल्याण लोकसभा मतदारसंघ आपल्याकडेच येईल हा आत्मविश्वास जर भाजपामध्ये असेल तर भाजपाचा एक गट श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये सक्रिय झालाय. एकंदरीत काय लोकसभा आणि विधानसभा निवडणूक भाजपा हा युतीत लढणार की वेगवेगळा होऊन लढणार हे पाहणं महत्वाचं आहे. कारण लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपला तशीही कोणत्या पक्षाची गरज नसते. फक्त आणि फक्त मोदींच्या नावावरच महाराष्ट्रामध्ये लोकसभा खेचली जाते. त्यामुळे पाया पडायची वेळ आली तर शिंदेंना किंवा अजित पवारांच्याच खासदारांना येणार आहे ना की भाजपला. त्यामुळेच लोकसभेच्या बाबतीत भाजपा तटस्थ आहे का याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा. जय महाराष्ट्र पब्लिक.